अनुषंग आणि मराठवाड्यातले सगळे जिल्हे दोन वेळा फिरलो. त्याला अनुसरूनच मागच्या वर्षी ह्या सभागृहामध्ये दुष्काळाचा परिसंवाद आयोजित केला गेला होता, दोन दिवस वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आपल्या सर्वांसमोर जो अहवाल आहे की मराठवाड्यावरती आता आपण एक छोटासा परिसंवाद चर्चा स्वरूपाने घेत आहोत. संस्थांचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आणि सगळ्या मान्यवरांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्यामुळेच हा रिपोर्ट पूर्ण होऊ शकला. त्या सगळ्या संस्थांचा परिचय देण्यासाठी मी माझे सहकारी स्वरूप पंडित यांना विनंती करतो. फार डिटेल आहे, थोडक्यात सांगतो. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन मुंबई ही एक बेसिकली थिंक टँक आहे आणि शिक्षण आरोग्य या सहा ब्रॉड एरियाजमध्ये आम्ही वेगवेगळ्या शासकीय संस्थांना मदत करतो. म्हणजे मुंबई महापालिका असेल किंवा महाराष्ट्र राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल, तर यांना धोरणं आखून द्यायला आम्ही मदत करत असतो. औरंगाबादच्या दृष्टीने जे महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे डून हुआंग नावाचं चीनमधलं एक शहर आहे. ते शहर आणि औरंगाबाद ह्यांच्यामध्ये सिस्टर सिटीजचा करार झालेला आहे. आणि चौथ्या शतकामध्ये औरंगाबादमध्ये असलेल्या ज्या बौद्धकालीन लेणी आहेत त्या लेणी ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या अंतर्गत जी शियांगलिन सेंटर नावाचं एक अभ्यास केंद्र मुंबई विद्यापीठात आम्ही सुरू करतो, ज्यामध्ये भारत चीन संबंधांना पुढे कसं नेता येईल हा प्रयत्न असणार आहे. आणि त्या अंतर्गत औरंगाबाद आणि हे दोन शहर हा आमच्या अभ्यासाचा विषय असणार आहे. संस्थेबद्दल बोलते म्हणून एक दिलगिरी व्यक्त करू इच्छितो मान्यवरांचं सगळ्यांच्या समोरच की आमचे अध्यक्ष श्री सुरेंद्र कुलकर्णीजी जे खऱ्या अर्थी येणार होते पण अनफॉर्च्युनेटली ज्या चीन सेंटरबद्दल मी आपल्याला आता सांगितलं जी शियांगलिन सेंटर, तर त्या सेंटरचं ॲग्रीमेंट आज होत आहे मुंबई विद्यापीठाबरोबर, ते थोडं लांबल्यामुळे ते इथपर्यंत पोहोचू शकले नाही आहे. तर त्यांच्यावरती मी मनापासून दिलगिरी व्यक्त करू इच्छितो. ह्याच म्हणजे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र अध्ययन केंद्राचं हे पहिलं प्रकाशन आहे. त्यानंतर विकास अध्ययन केंद्र, विकास अध्ययन केंद्र ही तशी खूप जुनी संस्था आहे, जवळजवळ 70 दशकापासून ही संस्था काम करते. प्रामुख्याने जीवनमानाचे जे सगळे प्रश्न आहेत किंवा जीवनमानाशी रोजच्या जगण्याच्या रूपाचं कार्य विकास अध्ययन केंद्रातर्फे चालतं आणि हे त्यांचं कार्य आणि म्हणून महाराष्ट्र अध्ययन केंद्र असं एकत्र कोल्याबोरेटली आम्ही येऊन मराठवाड्यातला दुष्काळ भुटकावा म्हणून हा आभार आम्ही आज प्रकाशित करतो आहोत. संस्थांविषयी थोडी एक शंका असते की मुंबईच्या लोकांना मराठवाड्याची काय पडली आहे आणि टू सम एक्सटेंट ते खरंच आहे. ज्या पद्धतीने आम्ही मुंबईत आयुष्य जगत असतो तसंच आमच्या जगण्यातून कुठेही असं प्रतिबिंबित होत नाही की शहर म्हणून आम्हाला मराठवाडा असेल किंवा दुष्काळग्रस्त भाग असेल यांच्याविषयी काही पडलेली असू शकते. व्यक्तिशः रिपोर्टच्या चारही लेखकांपैकी रेणुका ताई वगळता आमच्यापैकी कोणी टेक्निकली मराठवाड्याशी तसं जोडलं गेलेलं नव्हतं, पण खरं तर त्यामुळे त्या निरागस पद्धतीने आम्ही ह्या गोष्टी बघू शकलो. काही गोष्टी कदाचित रिपोर्टमधल्या मर्यादांमुळे चुकीच्या असू शकतात, काही उणीवा असू शकतात, त्यामुळे रिपोर्ट हा परिपक्व आणि अंतिम शब्द आहे अशातला अजिबातच मार्ग नाही आहे. पण ती सुरुवात निश्चित आहे आणि आम्ही इथे थांबणार नाही आहोत. म्हणजे ही सुरुवात आहे, इथपासून पुढे अधिक वेगवेगळं काय काय करता येईल हे पाहण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. सगळ्यांना रिपोर्टच्या कॉपी देण्यामागचं कारणच हे आहे की आपण ह्या कॉपीज वाचाव्यात, त्याबद्दल आपल्याला काहीही सूचना असतील तर त्या आवर्जून मोकळेपणे आमच्याशी शेअर कराव्यात. जिथे कमी पडलो असून जे चिकित्सकतेने सांगणं शक्य आहे ते आवर्जून सांगावं, त्याचं स्वागत आहे. आता थोडं भूमिकेविषयी, म्हणजे का मराठवाड्याकडे आम्ही वळलो किंवा का हा दुष्काळाचा भाग होता किंवा का हा रिपोर्टसाठीचा विषय निवडला. एक तर तो हॉट विषय होता, त्याहीपेक्षा आम्हाला असं वाटलं की जे ओ आर एफचे म्हणून जे 6-7 विषय सांगितलेले होते आम्ही ते सगळे इंटिग्रेटेड अप्रोचने या एकाच विषयाशी जोडले गेलेले होते. मग ते पर्यावरण असेल, यूथ डेव्हलपमेंट असेल, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, सो एव्हरी सेक्टर इज डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली लिंक विथ ड्राऊट. तर त्यामुळे आम्हाला मनापासून असं वाटलं की हा व्यापक विषय आहे, याची व्याप्ती खूप मोठी आहे, तसा दीर्घकालीन अभ्यासाचा विषय आहे. आज गेलं ते वर्षभर अभ्यास केला, रिपोर्ट पब्लिश केला आणि काम झालं अशातला हा भाग नाही आहे हे लक्षात घेऊन आम्ही या विषयाकडे वळलेलो आहोत. सो हे बेसिकली भूमिकेविषयी.